राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली होती. याचा नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करून मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. 13 मार्च रोजी नळदुर्ग शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्याबरोबरच डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढून हा पुतळा अक्कलकोट रस्त्यावर आणण्यात आला. हे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात कमलाकर चव्हाण यांच्यासह बाळकृष्ण घोडके पाटील, डॉक्टर जितेंद्र कानडे, सरदार सिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले, श्याम कनकधर, राजेंद्र जाधव, सोमनाथ मेहत्रे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कमलाकर चव्हाण, बाळकृष्ण घोडके पाटील, डॉक्टर जितेंद्र कानडे, सरदार सिंग ठाकूर, संतोष पुदाले यांनी डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चांगला चाललं आमच्या जिल्ह्याचा प्रपंच. आमचे त्यावेळेचे खासदार कार्यक्षम असल्यामुळे आम्हीच तक्रार केलो रवी गावकरचं तिकीट आणि कॅन्सल केलं. एक नंबर हा कमलाकर चव्हाण होता. रवी गावडचा बापा सुद्धा आम्ही देत नाही. आमचा तो विचार वैचारिक राजकीय बाब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आणि त्यावेळेस दोनदा तिकीट मिळालं होतं. हा काय सांगतोय कुत्रा? 10 कोटी दिलो म्हणून मातोश्रीला. अरे तुझी संपत्ती मी वाहून टाकला होतं साहेबावर, तर कमी जाऱ्या फाडण्यात आल्या. त्यामुळे तू सांगू नको. अरे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. या जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते होते. मी उपजिल्हा प्रमुख. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने बघतोय अशा या पालकमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब आणि या जिल्ह्याचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं वाचाळ पद्धतीनं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या स्टेटमेंट तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्यांना जोडे मारू आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक समोर लोक बघून काय बोलावं हे त्याचं भान राहत नाही असे मंत्री सध्या या महाराष्ट्रामध्ये. 4 लोकांनी समोरून टाळ्या वाजवल्या की त्याच्यामध्ये आपण काय बोलावं, शब्द काय वापरावेत याच